कोकण नऊ आयोजित कोकण नऊ गणेश पाऊ या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सहप्रायोजक माय हुंदई डीलर्स फॉर हुंदई मोटर्स इंडिया लिमिटेड, अर्चना क्रिएशन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, माऊली विवाह संस्था प्रायव्हेट लिमिटेड आणि श्री उत्तम गंगाराम पांढरे जिल्हा परिषद सदस्य निरवडे, श्री सुजित सुभाष पिळणकर। सिंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को। सिंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को। हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। अष्टौ सिद्धि दासी संकट को बैरी, विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी। विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी, कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी, गंड स्थल मद मस्तक शोभे शशि बिहारी। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। भाव भगति से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। संतति संपत्ति सब ही भरपूर पावे, कैसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निश दिन गुण गावे। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। आचरेकर परिवाराचा हा मानाचा आणि सन्मानाचा असा गणपती या मेढा भागामध्ये विराजमान झालेला आहे आणि माझे वडील सुभद्रा वाचरेकर, त्यांचे वडील सहदेव वाचरेकर यांच्यापासून परंपरा असलेला हा मानाचा गणपती आहे। सुमारे जवळजवळ 6 दशकं हा गणपती या ठिकाणी स्थानपन्न झालेला आहे। या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की हा विष्णुमूर्ती अशा पद्धतीचा गणपती आहे आणि गेले 6 दशकं जशा पद्धतीची आमच्या आजोबांनी स्थापना जसं केली आणि तसाच विष्णुमूर्ती आजही या ठिकाणी प्रामुख्याने एक प्रकर्षाने जाणवणारं एक वैशिष्ट्य आहे। आणि ते वैशिष्ट्य असं आहे, गेल्या वर्षाची मूर्ती पुन्हा ह्या ठिकाणी विराजमान झाली आहे की काय अशी लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण होते आणि आमच्या मनामध्येही श्रद्धा आहे आणि अशा पद्धतीचा हा गणपती आम्ही एकत्र अशा पद्धतीचं आचरेकर कुटुंब आचरेकर परिवार एकत्र येऊन ह्या ठिकाणी गुणा गोविंदाने आम्ही या गणपतीची सेवा करतो। त्याप्रमाणे माझ्या वडिलांना या गणपतीचं खूप आवड खूप प्रेम खूप श्रद्धा होती आणि त्यांचाच वारसा मी चालवण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी माझा मोठा भाऊ सुहास आचरेकर आणि लहान भाऊ सुजित आचरेकर यांना घेऊन एकत्र कुटुंब पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करतोय। माझ्या मिसेसला सुद्धा ह्याची खूप आवड आहे खूप इच्छा आहे। जवळजवळ मला लग्नाला जवळजवळ 20 वर्ष झाली, सातत्याने गेली 11 दिवस या ठिकाणी येऊन ही ती पूजा करणं अति प्रेम ह्या गणपतीबद्दल तिची भावना एक अतूट अशी भावना आणि अतूट असं नातं ह्या परिवाराशी जोडलं गेलेलं आहे आणि म्हणूनच हा गणपती जी विष्णू मूर्ती आहे ही मूर्ती नवसाला पावणारी मूर्ती आहे असं ह्या ठिकाणी मेढा भागातील एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे। आम्हाला एक राजकीय वारसा आहे आणि हा राजकीय वारसा या गणरायाच्याच कृपेनं मला मिळालेला आहे असं मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगेन। गणपती सगळ्यांच्या मनातला गणपती असतो, गणपती म्हणजे चैतन्य आणि माझी गणपती गणपती जास्त भक्ती आहे। सासऱ्यांचं आणि माझं नातं जुळून आलं नाही तरी पण ह्या घराण्याचा गणपती महाराजा असं मी मानते आणि आमच्या पूर्ण सहकुटुंबानी सगळे एकत्र गणपतीची सेवा करत असतो। या घरात येणारा प्रत्येक माणूस आनंदाने जावा अशी माझी इच्छा असते आणि मनोभावे ही पूजा आम्ही करत असतो।